अपन अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित नवनवीन अपडेट आपल्याला यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये शैक्षणिक साहित्याचा वापर करण्याबाबत 3 नोव्हेंबर 23 महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित. अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये शैक्षणिक साहित्याचा वापर केल्यास अनुभवाची बळकटीकरण होते. विद्यार्थी गतीने अध्ययन अनुभव आत्मसात करतात. ही प्रक्रिया अधिक आनंददायी क्रियाशील आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये अनेक प्रकारचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध असतात, परंतु त्याचा उपयोग फारसा होताना दिसत नाही. याकरता खालील निर्देश देण्यात येत आहे. शाळेतील सर्व शैक्षणिक साहित्याची वयानुरूप येत्यानुसार वर्गवारी करून प्रत्येक वर्ग खोलीमध्ये शैक्षणिक साहित्याचा कोपरा तयार करावा. वर्गखोलीमध्ये असलेल्या कपाटांची सुद्धा वापर करता येईल. शासनस्तरावरून भाषापेटी गणितपेटी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर पेट्या बंद अवस्थेत आढळून येतात. यापुढे अशा पेट्या बंद राहणार नाही याची काळजी सर्व यंत्रणेने घेणे आवश्यक आहे. आठवड्यातील किमान एक दिवस वार बुधवार कमीत कमी 2 तास शाळेत उपलब्ध असलेल्या शैक्षणिक साहित्याचा वापर करण्यात यावा. सदर साहित्याचा योग्य प्रकारे वापर केला जातो की नाही याबाबत पर्यवेक्षी यंत्रणा खात्री करेल. कुलूपबंद पेटी व विद्यार्थ्याची स्पर्शही न झालेल्या शैक्षणिक साहित्य आढळून आल्यास त्यास शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना जबाबदार धरण्यात येईल. सदर शैक्षणिक साहित्याचा वापरामुळे मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता आपल्याला यशस्वी होता येईल. सदर कृती ही गुणवत्तेच्या विकासाकरता आवश्यक असल्याने सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. परिपत्रक पाहूया. शैक्षणिक साहित्याचा वापर करण्याबाबत 3 नोव्हेंबर 23 महत्त्वपूर्ण परिपत्रक. हे परिपत्रक अशी क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.